नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळी फरवाळ्याची तुमची ही तयारी चालू झालीच असे आजची आपली फराळाची रेसिपी आहे बिनापाकाचे जिबेवर ठेवताच विरघळणारे रव्याचे लाडू करायला अगदी साधे सोपे आहेत कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता अगदी सोपी कृती मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही या पद्धतीने बिनापाकाचे पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे रव्याचे लाडू बनवून पहा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया या ठिकाणी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर तीनशे ग्रॅम रवा आहे एक वाटी साखर आहे एकशे पंचवीस ग्रॅम साखर आहे आणि अर्धी वाटी तूप साधारणतः पन्नास ते सत्तर ग्रॅम तूप आहे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तीन चमचे साजूक तूप काढून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे दोन वाट्या रवा घालून घेऊया एक वाटी ही दुसरी वाटी सर्व साहित्य आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं आहे मंदाचे वर आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या पाच मिनिट आणि त्याच्यानंतर त्याचे लाडू बनवा झिरो नंबरचा रवा मिळाला तर अधिकच उत्तम आहे हे लाडू बनवण्यासाठी पण बऱ्याचदा झिरो नंबरचा रवा सर्वत्र अव अवेलेबल नसतो तर या ठिकाणी मी मुद्दामच बारीक रव्याचा वापर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला देखील हे लाडू बनवायला सोपं जाईल आता या ठिकाणी मी तीन ते चार मिनिट रवा भाजलेला आहे अजून एक चमचा मी तूप रव्यामध्ये घालणार आहे लागेल तसं आपण तूप घालणार आहोत अर्धी वाटी तूप एवढ्या रव्यासाठी परफेक्ट होतं हा रवा भाजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे एकतर हा मंदाचेवर भाजायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा रवा भाजताना आपल्याला याचा रंग बदलायचा नाही रवा आपल्याला मंदाचेवर एकसारखा हलवत भाजायचा आहे नेहमी आपण शिरा बनवतो उपमा बनवतो त्यावेळेस थोडासा लालसर रंगावरती रवा भाजून घेतो तर लालसर रंगावरती लाडू बनवण्यासाठी कधीही रवा भाजायचा नाही हलक्या सोनेरी रंगावरती रवा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक्हारका हलवत मी रवा भाजून घेत आहे तुम्ही देखील या पद्धतीने सतत हलवत आपल्याला रवा भाजायचा आहे रवा जर आपण एकसारखा हलवला नाही तर तो तळाला लालसर होतो आणि रव्याचे लाडू दिसताना तितकेसे छान दिसणार नाहीत यासाठी रवा भाजताना थोडीशी काळजी घ्या बऱ्याचदा पाकातील रव्याचे लाडू बनवायचे म्हटले की आपल्याला टेन्शन येतं की पाक आपल्याला व्यवस्थित जमेल का नाही पण या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ते अगदी परफेक्ट लाडू तयार होतील आणि जिबेवर ठेवताच विरघळणारा असा लाडू तयार होतो यासाठी व्हिडिओमध्ये मी ज्या काही तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देत आहे त्या लक्षात ठेवून तुम्ही देखील या दिवाळीला हे लाडू बनवून पहा या ठिकाणी आपला रवा भाजून झालेला आहे मंदाचे व रवा भाजण्यासाठी मला दहा मिनिट लागलेले आहेत पाहू शकता रव्याला अगदी हलका सोनेरी रंग आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील रवा भाजून घ्या आता आपण गॅस बंद करूया सुरुवातीला रव्याचा रंग अगदी पांढरा शुभ्र होता आणि याला आता आलेला रंग अगदी हलका सोनेरी आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तोणीमधील परत गॅस मी या ठिकाणी बंद केलेला आहे भाजलेला रवा आता आपण ताटामध्ये काढून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक वाटी साखर घातलेली आहे पाहू शकता सर्व साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे रवा ज्या वाटीने घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर दोन वाटी रव्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घालायचं आहे मंदाचेवर आपल्याला साखर फक्त पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही ही महत्वाची टीप लक्षात ठेवा एक वाटी साखरेसाठी मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवा जेणेकरून साखर एकसारखी विरघळेल आता याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊया जेणेकरून लाडूला छान अशी चव येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखर छानपैकी विरघळलेली आहे पाण्यामध्ये आता आपण गॅस बंद करूया या ठिकाणी आपण दुधाचा किंवा दुधावरची साय किंवा मलई याचा वापर केलेला नाही दुधावरची साय किंवा मलई वापरली तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत ते पाच ते सात दिवसामध्ये खराब होतात त्याला आतून बुरशी यायला लागते यासाठी आपण मलई किंवा साईचा वापर केलेला नाही किंवा दुधाचा देखील आपण हपका या लाडू बनवताना देणार नाही तर या ठिकाणी हा पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे पाहू शकता या ठिकाणी पाक हलका कोमट झालेला आहे पूर्णपणे थंड करायचा नाही किंचित गरम असताना पाक आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवा देखील थोडासा गरम आहे आणि पाक देखील थोडासा गरम आहे पाक झाल्यानंतर मी पाच मिनिट पाक थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये रवा घातलेला आहे रवा आणि पाक व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील तळून याच्यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पाहू शकता रवा आणि पाकछाण एकसारखा आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण पंधरा मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे पाहू शकता आता उरलेल्या तुपापैकी मी एक चमचाभर तूप घालणार आहे अर्धी वाटी तुपातील फक्त एक चमचाभर तूप शिल्लक राहिलेलं आहे बाकी सर्व तूप आपण लाडू बनवण्यासाठी वापरलेलं ला आहे तर दोन वाट्यासाठी अगदी अर्धी वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे तुपाचं आणि एक वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घेऊन तुम्ही साखरेचा पाक बनवा अगदी परफेक्ट असे लाडू तयार होतात आता झाकण ठेवून हे मिश्रण आपण पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर लगेचच आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचा आहे दहा मिनटानंतर मिश्रण तुम्ही चेक करून पहा तर या ठिकाणी पहा छान असं साखरेच्या पाण्यामध्ये रवा फुललेला आहे फुगलेला आहे तर चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा दुसरी गाठ तयार झाली असेल तर ती फोडून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लाडू छान असे बांधता येतील पाहू शकता रवा छान असा मऊसूद झालेला आहे कमी तुपामध्ये बिना पाकाचे अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार होतात आणि हे लाडू लवकर खराब होत नाहीत कमी मेहनतीत हे लाडू तयार होतात सर्व रवा या ठिकाणी आपण एकसारखा करून घेतलेला आहे आता लाडू बांधायला घेऊया रवा हलकासा कोमट आहे पंधरा मिनिटांमध्येच आपले लाडू बांधायला आलेले आहेत ला पाकाच्या लाडूप्रमाणे हे एक तास किंवा दोन तास मिश्रण ठेवावं लागत नाही पटकन हे लाडू बांधायला येतात यासाठी तुम्ही देखील या देखी पद्धतीने बिनापाकाचे झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे रव्याचे लाडू बनवून पहा पाहू शकता या ठिकाणी किती इझिली लाडू वळला जात आहे अगदी सुंदर लाडू या ठिकाणी आपला तयार झालेला आहे परफेक्ट गोल रवाळ गर दाणेदार असा हा लाडू दिसत आहे पाहू शकता या ठिकाणी आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे सुंदर आता आपण अजून एक लाडू या ठिकाणी वळून पाहूया कोणतंही जास्त प्रकारचं साहित्य न वापरता अगदी झटपट लाडू झालेला आहे पहा दुसरा देखील लाडू या ठिकाणी छान असा वळला जात आहे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे जेणेकरून छान असे पटपटेकसारखे लाडू वळले जातात पाहू शकता दुसरा देखील लाडू या ठिकाणी आपला झटपट असा वळून तयार झालेला आहे गोलगरकरीत बिणापाकाचे हे लाडू आहेत या ठिकाणी लाडू मी तुम्हाला झेलून दाखवत आहे अगदी अजिबात ढिसार झालेला नाही किंवा फुटत नाही लाडू पाहू शकता छान पाकातील लाडूपेक्षा परफेक्ट असा या ठिकाणी बिणापाकाचा लाडू बनवून तयार आहे नक्की तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने परफेक्ट असे बिणापाकाचे लाडू बनवून पहा आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून फराळाच्या तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे आहेत ते कमेंट करून नक्की मला सांगा या ठिकाणी आपण लाडू आतून कसा झालेला आहे ते पाहूया लाडू आकाराने गोल तर झालेला आहे आतून तितकाच मौसूज झालेला आहे पाहू शकता या ठिकाणी परफेक्ट किती सुंदर बिनापाकाचे मौसूद या ठिकाणी कमी मेहनतीत कमी खर्चातील हे लाडू आज आपण बनवलेले आहेत तर नक्की घरी एकदा या पद्धतीने हे लाडू बनवून पहा अगदी जिवेवर ठेवताच विरघळणारा लाडू तयार झालेला आहे एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे दहा लाडू तयार झालेले होते तर नक्की बनवा कसे वाटले कमेंट करून सांगा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात रहा, धन्यवाद